नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा, ओबीसी आरक्षण रद्द होने के लिए राज्य सरकार जिम्मेदार। शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म, पुलिस ने आरोपी को किया गिरफ्तार। और गुरुवार से खुलेगी पहली से सातवीं कक्षा की स्कूल, मनपा आयुक्त द्वारा दी गई अनुमति। और अब खबरें विस्तार से। सुप्रीम कोर्ट द्वारा 27% ओबीसी आरक्षण रद्द किया गया है। इसके लिए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने राज्य सरकार को जिम्मेदार ठहराया है। देवेंद्र फडणवीस ने बताया कि 2 जिला परिषद और 105 नगर पंचायत के चुनाव अब ओबीसी आरक्षण के बगैर लिया जाएगा, जिसके लिए राज्य सरकार ही जिम्मेदार है। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगर पंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरतर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असलेला डेटा हा सोशो इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याकरता केंद्र सरकारने राजकीय बॅकवर्डनेसचा, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा सांगितलेला आहे, ज्याचा कुठलाही ओबीसीचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे हा केंद्र सरकारने केलेला नाही। त्यामुळे आमच्याकडे असलेला डेटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये बसणारा देखील नाही, त्यामुळे तो देऊनही फायदा होणार नाही। आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्या आदेशात नमूद केलंय की 3 सदस्यीय बेंचने 13/12/2019 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 13/12/2019 ला ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते। तथापि राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट न करता ऑर्डिनन्स काढल्यामुळे आम्ही हा ऑर्डिनन्स रद्दबदल केला आहे आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर, एससी एसटी आणि खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्या, अशा प्रकारचा आदेश दिलाय। मी आठवण देऊ इच्छितो की यापूर्वी सातत्याने आम्ही हाच मुद्दा मांडत होतो की केंद्र सरकारचा डाटा हा सेन्सस डेटा आहे, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे। 2 वर्ष सरकारने याच्यामध्ये घालवले। मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळेस बैठकीत हा मुद्दा मी मांडल्यानंतर तो त्यांनी मान्य केला। त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक केली, त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला सुधारित आदेश दिले आणि पैसे दिले तर आम्ही तात्काळ 1-2 महिन्यामध्ये हा सगळा सर्व्हे करून रिपोर्ट देऊ शकतो, त्यानंतरही कुठली कारवाई न करता अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्यात आला। बैठकीमध्ये मी स्वतः सांगितलं होतं ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता जर ऑर्डिनन्स काढला तर तो ऑर्डिनन्स स्टे होईल याचं कारण सर्व, आणि त्याच्या विरोधात जाऊन राज्य सरकारला ऑर्डिनन्स काढायचा कुठलाही अधिकार नाही आहे। आता राज्य सरकार म्हणताय की आम्ही पुढच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाकरता मध्ये व्हाव्या म्हणून अतिशय वेगाने काम करू। हे जे वेगाने काम करण्याची गोष्ट आता राज्य सरकार करताय, हे जर गेल्या 2 वर्षात म्हणजे 13/12/2019, आता आज आपण बघितलं तर मला असं वाटतं 15-14 तारीख जी काय असेल ती आता 2021 आहे, म्हणजे जवळजवळ एक्झॅक्ट 2 वर्ष पूर्ण झाले। या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कधीच गेलं नसतं। सगळ्यात महत्वाचं मी भुजबळ साहेबांचं देखील ऐकत होतो आणि भुजबळ साहेबांनी प्रश्न विचारला की हा जर डेटा नव्हता तर देवेंद्र फडणवीसांनी पत्र का पाठवले होते हा डेटा मिळण्याकरता, त्याचं एकमेव कारण आहे, यापूर्वी मी सांगितलंय आमच्या काळातली केस ही ट्रिपल टेस्टची केस नव्हती, त्या काळामध्ये 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करायला सांगितलं होतं आणि 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करण्याकरता सेन्सस डेटा आम्ही मागितला होता। त्यानंतर 13/12/2019 ला
50% आरक्षण मुद्दा सील झाला, केवळ ट्रिपल टेस्ट का मुद्दा उरला। मग ट्रिपल टेस्ट का मुद्दा जर उरला तर त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करणे आणि त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करणे, आणि तो इम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर ओबीसी राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत या संदर्भातली माहिती गोळा करणे, आणि मग प्रत्येक जिल्ह्याच्या त्याची मर्यादा ठरवणे, अशा प्रकारची ट्रिपल टेस्ट सांगितली होती। ही ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे आज अशा प्रकारची वेळ आली आहे। आता मी भुजबळ साहेबांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं आम्ही सगळे डिपार्टमेंट कामाला लावू आणि तात्काळ अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करू, एवढंच नाही तर आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आम्ही 3 महिन्यांमध्ये रिपोर्ट तयार करतो। म्हणजे आज जर तुम्ही सांगू शकता तर 2 वर्ष हा रिपोर्ट तयार करण्याकरता वेळ का घालवला, 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोटं का दाखवली। आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्या, केंद्र सरकारचा जो सोशो इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे तो याच्या कामाचा नाहीये, त्यामुळे तो डेटा अशुद्धही आहे आणि तो या कामाचाही नाहीये, त्यामुळे आता केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही। आणि त्यासोबत आता जे राज्य सरकार म्हणतंय की 3 महिन्यात आम्ही करू, ते जर आधी केलं असतं तर हे राजकीय आरक्षण गेलंच नसतं। सातत्याने हे मुद्दे सभागृहात मी मांडले, सभागृहाबाहेर मी मांडले, आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडले, पण आतापर्यंत केवळ वेळ काढून धोरण आणि बोटं दाखवण्याचं धोरण हे राज्य सरकारच्या होत आहे की 3 महिन्यात आम्ही करू, ते जर आधी केलं असतं तर हे राजकीय आरक्षण गेलंच नसतं। सातत्याने हे मुद्दे सभागृहात मी मांडले, सभागृहाबाहेर मी मांडले, आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडले, पण आतापर्यंत केवळ वेळ काढून धोरण आणि बोटं दाखवण्याचं धोरण हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं। आता माझी विनंती, आम्हाला आजही मी सांगतो याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही सरकारला सातत्याने याबद्दल सल्ले देतो। मी तर भुजबळ साहेबांची अनेक वेळा स्वतः चर्चा केली, त्यांनी माझ्याशी चर्चा केली, आजही संपूर्ण मदत आम्ही करायला तयार आहोत, वेळ गेलेली नाहीये। आता या निवडणुकांकरता तर दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, परंतु पुढच्या निवडणुकांकरता तरी आता या ठिकाणी 3 महिन्यामध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा डेटा तयार करावा जो आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतः राज्य सरकारने मांडलं। राज्य सरकारचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार करतो आणि त्याचा अहवाल तयार करतो, तर तो तयार करावा आणि यापुढची कुठलीही निवडणूक जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये। आवश्यकता असेल तर त्याकरता राज्य सरकारने कायदा तयार करावा, आम्ही त्याला मदत करू, एकमताने तो कायदा मंजूर करू। पण आता पहिल्यांदा 5 जिल्हा परिषदा गेल्या, आता 2 जिल्हा परिषदा अजून आणि 105 नगरपंचायती, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावळण्याचं काम हे या नाकर्तेपणामुळे होत आहे। यापुढे तरी किमान 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून त्यानंतरच इतर निवडणुका राज्य सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे। हो, 2 वर्ष डेटा सरकारने कलेक्ट केला नाही, 3 महिने म्हणताय, पण संकल्प सुद्धा की 3 महिने तरी करतील का सरकार? हा डेटा 3 महिन्यामध्ये कलेक्ट करणं शक्य आहे, कारण याच्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या वेळी असाच डेटा हा राज्य मागासवर्ग आयोगाने 4 महिन्यामध्ये कलेक्ट केला होता, तो एक्सपिडाईट करून 3 महिन्यात देखील कलेक्ट करणं शक्य आहे। एवढंच नाही तर ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांपुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी असं आमची बैठक झाली आणि तिथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली होती त्या बैठकीत यायची मुख्यमंत्र्यांनी, आणि ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यांनी तर सांगितलं मला रिसोर्सेस दिले तर मी 1 महिन्यात देखील हे काम पूर्ण करू शकतो, एवढी माझी तयारी आहे, त्यामुळे 3 महिन्यात हे काम निश्चित होऊ शकतं। पण आता जसं परवा भुजबळ साहेब म्हणाले की आम्हाला याच्याकरता पैसेच मिळाले नाही, मग वडेट्टीवार साहेब म्हणाले की आम्हाला फायनान्स डिपार्टमेंट क्लिअरन्सच देत नाही, सरकारने अशा प्रकारे जर वागायचं ठरवलं तर ओबीसींना कधीच न्याय मिळू शकत नाही, याला फार पैसा देखील लागत नाही, याला इच्छाशक्ती लागते। जर सरकारजवळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुढच्या 3 महिन्यामध्ये हा शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म किए जाने का मामला नागपुर के कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत उजागर हुआ है। आरोपी के खिलाफ कपिल नगर थाने में मामला दर्ज किया गया। कपिल नगर थाना अंतर्गत निवासी 23 वर्षीय पीड़िता ने कपिल नगर पुलिस थाने में शिकायत की। आरोपी पीड़िता के परिसर में रहने वाला तुषार उर्फ विक्की अनिल इंदुरकर उम्र 24 वर्ष है। प्रेम संबंधों में विक्की ने पीड़िता को फांस लिया था।
इसके बाद शादी का झांसा देकर 15 सितंबर से 2 नवंबर के बीच उसने दुष्कर्म किया। इन संबंधों के चलते पीड़िता ने विक्की के पीछे शादी के लिए तगादा लगाया, लेकिन विक्की ने शादी से मना कर दिया, जिससे मामला थाने पहुंचा। जांच पड़ताल के दौरान घटित प्रकरण की पुष्टि होने से सोमवार को थाने में मामला दर्ज किया गया। कपिल नगर पुलिस स्टेशन आणि नागपूर पुलिस तर्फे सर्व परिसरातील नागरिक आणि व्यापारी आणि सर्व सुजन नागरिक यांना आवाहन करतो की सध्या काही दिवसांमध्ये मकर संक्रांती सण येत आहे। दरवर्षी यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचे उत्सव साजरा करतो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मांजाचा वापर केला जातो। तर आपण गेल्या काही दिवसापासून पाहत आहे मांजामुळे घडलेल्या घटना आहेत, त्याच्यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे, अनेक लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यासोबत पशु पक्षी यांना सुद्धा त्यापासून इजा झालेली आहे। ते मांजामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा ऱ्हास होत आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे। तर आपण सरकारी दिल्या शासनाने आदेश दिल्याप्रमाणे मांजाला पूर्णतः बंदी आहे। त्या संदर्भाने आपण जे व्यापारी आहेत अशा प्रकारची विक्री करतात त्यांची वारंवार मीटिंग घेऊन त्यांना या संदर्भामध्ये अशा प्रकारे परिसरामध्ये किंवा नागरिकांना पतंग उडवण्याकरता मांजाची विक्री करू नये याकरता आवाहन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे लहान मुलं आहेत, पालक आहेत, सुजाण नागरिक आहेत, परिसरातील व्यापारी आहेत, त्यांना पुन्हा एकदा याद्वारे आवाहन करीत आहोत की यावर्षी जे मकर संक्रांत असेल किंवा यापुढच्या सर्वच मकर संक्रांतीचे सण पतंग उडवण्याचा उत्सव आपण मांजा न वापरता साजरा करायचा आहे। यापुढे अशा पद्धतीने मांजा विक्री करताना, मांजा बाळगताना किंवा पतंग उडवताना मांजासोबत मिळून आले तर त्यांच्यावर कायद्याने कडक कारवाई करण्यात येणार आहे। कारवाई करण्याची वेळ न येण्यासाठी आपणाला सर्वांना या गोष्टीचे लक्ष घ्यायचे, ज्या कुठल्या दुकानामध्ये कुठला व्यापारी अशा प्रकारे मांजाची विक्री करत आहे त्याबद्दल आपण सर्व आपण पोलीस स्टेशनला माहिती देणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे सर्व जे कोणी प्रतिष्ठित नागरिक आहेत, दक्षता समितीचे आमचे महिला दक्षता आहे, प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे तसेच सर्व नागरिकांना सूचना देतो की आपल्याला अशाबद्दल काय माहिती मिळाली तर पोलीस स्टेशनला संपर्क साधा, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आपण सर्वजण यापुढे मकर संक्रांतीचे सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करा। नागपूर महानगरपालिका क्षेत्र में कक्षा पहली से सातवीं तक स्कूल 16 दिसंबर से शुरू करने के आदेश जारी किए गए हैं। मनपा आयुक्त द्वारा जारी किए गए आदेश में कहा कि स्कूल के सभी शिक्षक और अन्य कर्मचारियों को कोविड नियमों का पालन करने के आदेश दिए हैं, साथ ही कोविड के दोनों टीके लगवाना अनिवार्य है। 16 दिसंबर से मनपा के सभी स्कूल शुरू होंगे, इसके लिए स्वास्थ्य अधिकारी स्कूल में मुहिम चलाकर इसकी जानकारी लेंगे। वहीं स्कूल परिसर में अभिभावकों को भीड़ नहीं करने को कहा है। 2 सत्रों में ये स्कूल चलाए जाएंगे, एक बेंच पर एक ही विद्यार्थी बैठेगा, 2 बेंच के बीच 6 फुट की दूरी होगी, एक कक्षा में ज्यादा से ज्यादा 15 से 20 छात्र होंगे, साथ ही मास्क पहनना अनिवार्य होगा। कोविड नियमों का उल्लंघन करने पर स्कूल बंद करने की भी चेतावनी मनपा आयुक्त ने दी है। सभी विद्यार्थियों को भी कोविड नियमों का पालन करना होगा। निकाय चुनाव में ओबीसी को 27% आरक्षण देने के मुद्दे पर महाराष्ट्र सरकार को सुप्रीम कोर्ट में झटका लगा है। सुप्रीम कोर्ट ने स्थानीय निकाय चुनाव में ओबीसी उम्मीदवारों के लिए 27% आरक्षण पर रोक लगा दी है। कोर्ट ने महाराष्ट्र राज्य चुनाव आयोग को चुनाव में 27% आरक्षण के साथ आगे ना बढ़ने को कहा है। इस मामले में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया में कहा कि इसके लिए राज्य सरकार ही जिम्मेदार है। कोर्टाने ऑलरेडी सांगितलं की निवडणूक घ्या, ओबीसी आरक्षणाविरुद्ध घ्या। मागच्या निवडणुका बघा तुम्ही, ओबीसी आरक्षण विरुद्ध त्या ठिकाणी न करता निवडणुका झाल्या, हे नुसते बोलगेवडे आहेत। या सरकारमध्ये काँग्रेसकडे ओबीसी खातं आहे, राष्ट्रवादीकडे वित्त खातं आहे, हे आयोगाला पैसे देत नाही आहे, आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला, यांच्या काँग्रेस पार्टीच्या सदस्यांनी राजीनामा दिला, याच्यापेक्षा नामुष्की काय? आणि ओबीसी मंत्री वारंवार बोलतं तर डेटा का तयार करत नाही? हे केंद्राकडे का बोट दाखवत राहिले? तुमच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात सांगितलं होतं केंद्र सरकारने तो डेटा कामाचा नाही आहे, तो दोषपूर्ण आहे, तो पॉलिटिकल आरक्षणाचा कामाचा नाही आहे। तुम्हाला 4 बार तर सुप्रीम कोर्टात सांगितलं ना की तुम्ही डेटा तयार करा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा तयार करा। आणि माझा दावा आहे, सर्व ग्रामपंचायती तयार आहेत। आज जर या ग्रामपंचायतीला म्हटलं SC ST लोकसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये आजच्या डेटप्रमाणे, आजच्या 2021 प्रमाणे मालमत्ता कराच्या रजिस्टरवर सुद्धा डेटा तयार होऊ शकतो, पण हे करत नाही आहे। आणि या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं आणि या सुप्रीम कोर्टाने इलेक्शन घ्यायला लावलं आहे, ओबीसीच्या जागा सोडून इलेक्शन घ्यायला लावलं आहे, हे त्या ठिकाणी या सरकारचं अपयश आहे। आम्ही आता जनतेमध्ये जाऊ आणि या सरकारचं अपयश लोकांसमोर मांडू। आज परत केंद्र सरकारने जे टीका केलेली आहे, आज
प्रेसचा नेमका दिशाभूल होते आहे. तो डेटा जनगणनेचा डेटा जो तयार केला होता त्या काळातला डेटा दोषपूर्ण आहे हे मनमोहन सिंग सरकारनेच कळवलं होतं पृथ्वीराज चव्हाण सरकारला. त्या डेटाचा आग्रह धरून तुम्ही 10 मिनिट टाईमपास का केला? तुम्ही तुमच्या लेवलचा डेटा का तयार केला नाही? आजच्या डेटचा का तयार केला? तुम्ही 2011च्या मागे का लागले आहेत? 2021 प्रमाणे का करत नाही आहे? आणि एक म्हणायचं आज डेटा तयार होतो ना, हे वडट्टीवार बोलले, आमचा दावा होतो, करत का नाही आहे? का नाही तुम्ही 10 मिनिट टाईमपास केला? आणि हे खोटं बोलतात पुन्हा केंद्राच्या नावाने, हेकेकोर म्हणा केली यांनी, केंद्राचं नाव सांगून खोटं बोलत राहिले लोकांना. तुम्ही आपली कारवाई का सुरू केली नाही? तुम्ही आपला डेटा बनण्याची कारवाई का चालू केली नाही? महिन्याभराच्या आतमध्ये ग्रामपंचायत डेटा द्यायला तयार आहेत, महिन्याभराच्या आतमध्ये डेटा द्यायला तयार आहेत. सोपं काम आहे डेटा तयार करणे. मराठा आरक्षणाचा डेटा माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये तयार केला होता, यांना 10 महिने मिळाले, का केला नाही? रद्द होऊन यांना माहीत होतं, कारण अध्यादेश डेटा तयार करून काढायचा होता. अध्यादेश बिना डेटाने काढला, अध्यादेश दोषपूर्ण आहे. यांना माहीत होतं की हा अध्यादेश चुकीचा आहे, या अध्यादेशावर सुप्रीम कोर्ट 100% स्टे देईल हे यांना माहीत होतं. चुकीचा अध्यादेश काढला. देवेंद्र फडणवीसांनी बैठकीमध्ये सांगितलं होतं की अध्यादेश काढताना तो टेक्निकल सर्व बाजूचा अभ्यास करून काढा. यांनी त्याचा काही अभ्यास केला नाही, घाईघाईत अध्यादेश काढला, राज्यपालावर टीका केली. राज्यपालांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अशा अशा गोष्टी केल्या पाहिजे म्हणून. कोविड से मारे गए लोगों के रिश्तेदार को 50,000 सानुग्रह निधि देने का निर्णय सरकार ने लिया है. इस संबंध में आवेदन करना होगा. ऐसी जानकारी नागपुर की तहसीलदार चैताली सामंत ने दी है. कोरोना काल में जान गंवाने वाले लोगों के रिश्तेदार को अब सरकार द्वारा 50,000 की मदद दी जाएगी, जिसके लिए तहसील कार्यालय में आवेदन करना होगा. आवेदन कैसा भरा जाए इस संबंध में जिला सूचना कार्यालय ने वीडियो बनाया है, जिसमें नागपुर की तहसीलदार चैताली सामंत ने आवेदन कैसा भरा जाए इस संबंध में जानकारी दी है. कोविड-19 मुळे मयत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांस 50,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय केलेला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे नातेवाईक mahacovid19relief.in या पोर्टलवर भेट देऊ शकतात. या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. अर्जदाराचा तपशील जसे की त्याचा आधार क्रमांक किंवा त्याचा आधार नोंदणी क्रमांक, मयत व्यक्तीचा तपशील, जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अन्वये त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचे बँकेचे डिटेल्स आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांचं ना हरकत प्रमाणपत्र. आपण अर्ज क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोझिला फायरफॉक्स या कोणत्याही वेब पोर्टलवरती जाऊन mahacovid19relief.in या लिंकला भेट देऊ शकता. या लिंकला भेट दिल्यानंतर तिथे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलला OTP जनरेट होईल. हा OTP जनरेट झालेला जो असेल तो तुमचा त्या विंडोला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं लॉग इन होईल आणि नंतर तुम्ही त्याच्या पुढच्या पेजला जाऊ शकता. पुढच्या पेजला अर्जदाराचे तपशील नमूद करायचे आहे. त्याच्यामध्ये अर्जदाराचे आधार क्रमांक सर्वात प्रथम अपलोड करणे, त्याच्यानंतर त्याचा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचे नाव, त्याचं स्वतःचं नाव, त्याचं स्वतःचं आडनाव, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ नमूद करावयाची आहे आणि नंतर अर्जदाराचे सध्याचा राहावयाचा पत्ता नमूद करायचा आहे. हे केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू कराल. त्याच्यानंतर त्याच्या पुढची विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये जी व्यक्ती मयत झालेली आहे त्याचा तपशील नमूद होईल. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला तो दिनांक, त्याच्यानंतर हा मृत्यू महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाला होता का याचं उत्तर द्यावयाचे आहे. नंतर जी अर्जदार व्यक्ती आहे त्या अर्जदार व्यक्तीचे मयत व्यक्तीशी असणारं नातं नमूद करायचं आहे. शेवटी त्याचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि सोबतच तुमच्या जवळच्या व्यक्तीचं ना हरकत प्रमाणपत्र देखील तिथे दाखवून द्यायचं आहे. तुम्ही पुढे प्रोसीड केल्यानंतर त्याच्या पुढची विंडो जनरेट होईल. या विंडोमध्ये तुमचे स्वतःचे बँक डिटेल्स लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर नमूद केला जाईल आणि नंतर त्याचा IFSC कोड नमूद होईल. हे झाल्यानंतर तुमची अर्ज दाखल करावयाची कार्यपद्धती संपून जाईल. याच्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन ID मिळेल आणि या ID माध्यमातून तुम्ही तुमचा अर्जाचा फॉलोअप घेऊ शकता किंवा आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन करू शकता किंवा
तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे उपलब्ध असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन देखील आपण हा अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर संपर्क क्रमांक 0712-2562-668 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 याच्यावर संपर्क करू शकता. वक्त हो चला एक ब्रेक का, मिलते एक छोटे से ब्रेक के बाद. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. ब्रेक के बाद आपका स्वागत है. मुंबई में मराठा मोर्चा द्वारा मराठी पत्रकार संघ से आजाद मैदान तक मशाल रैली निकाली गई और इस दौरान मराठा आरक्षण की मांग भी की गई. मराठा मोर्चा द्वारा मराठी पत्रकार संघ से आजाद मैदान तक मशाल रैली निकाली गई, जिसमें एक मराठा लाख मराठा नारे लगाते हुए जल्द से जल्द मराठा आरक्षण देने की मांग की गई. साथ ही सरकार का निषेध किया गया, मराठाओं को उनके हक का आरक्षण देने की मांग की गई. जल्द से जल्द सरकार ने मांगे पूरी करनी चाहिए, ऐसी मांग मराठाओं ने की. याच्या व्यतिरिक्त आपण बघा, अण्णा साहेब आर्थिक विकास महामंडळ असेल त्याला या ठिकाणी भरू नाही, या ठिकाणी दिले नाही. कोपटीच्या नारा गावांना अजून या ठिकाणी फाशी शिक्षा झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालेलं नाही. आणि विशेषतः ज्या बांधवांनी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलन केले, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते पण गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आले नाही. त्यामुळं या सरकारनं तात्काळ अधिवेशनापूर्वी 2014 विद्यार्थी असतील महावितरणचे किंवा 2019 महावितरणचे विद्यार्थी असेल, अधिवेशनाच्या अगोदर जर यांनी प्रश्न मार्गी लावला ठीक आहे, नाही तर अधिवेशनाच्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाला घेऊन आम्ही सोबत घेऊन अधिवेशनाच्या काळात या ठिकाणी ठे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कल्याण में एक धक्कादायक घटना सामने आई है. पैसों के लिए युवक का अपहरण किया गया और उसे बांधकर पिटाई की गई, जिसका वीडियो भी बनाया गया. ये वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. एक युवक का उसके तीन दोस्तों ने अपहरण कर उसे बांधकर पिटाई करने की घटना कल्याण में सामने आई. युवक की पिटाई करते समय वीडियो भी बनाया गया और ये वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है. इस प्रकरण में महात्मा फुले पुलिस ने मामला दर्ज कर एक युवक को गिरफ्तार किया, साथ ही अन्य दो लोगों की तलाश जारी है. कल्याण पश्चिम के रामबाग परिसर में प्रशांत गामने नामक युवक रहता है. प्रशांत को उसके घर से उसके तीन दोस्त जबरदस्ती ले गए और पैसे की मांग करते हुए कमरे में बंद कर उसके हाथ पैर बांध कर उसकी पिटाई की गई. काल 14/12/2021 रोजी एका व्यक्तीला खंडणीसाठी अपहरण करून त्याला जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्याचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आणि इतर मीडियावर व्हायरल झालेला होता. त्याच्या अनुषंगानं महात्मा फुले पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. IPC सेक्शन 364, 387, 504, 506 त्याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व जो पीडित तक्रारदार आहे प्रशांत गामने याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यातील जे तीन आरोपी आहेत त्यापैकी दीपक उर्फ प्रशांत बाळकृष्ण तांबे याला आम्ही अटक केलेली आहे
व इतर जे दोन साथीदार आहेत त्यांच्या शोधामध्ये आम्ही टीमा पाठवलेले, तो तात्काळ अटक होईल। दोस्तों के साथ मिलकर चोरी करने वाले रिक्शा चालक को कल्याण पुलिस ने गिरफ्तार किया। रिक्शा चालक ने अब तक कई चोरी की वारदातों को अंजाम दिया है। कुछ महीनों से कल्याण के बाजार में पुलिस थाना अंतर्गत दिन में और रात में चोरी की कई वारदातें हुई। पुलिस ने इस प्रकरण में गणेश शिंदे नाम के एक रिक्शा चालक को गिरफ्तार किया। आरोपी रिक्शा चालक ने अपने दोस्त सिकंदर शाह और मुन्ना के साथ मिलकर कई चोरी की घटनाओं को अंजाम दिया। अब तक पुलिस ने 4 चोरी की घटनाओं का खुलासा किया है। पुलिस ने आरोपी रिक्शा चालक से 2 लाख रुपए का माल जब्त किया, साथ ही आगे की जांच शुरू की। कल्याण शहरामध्ये 2021 विविध दिवसा व रात्री घरफोड्या झालेल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने माननीय ॲडिशनल CP सर, माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शन पर सूचनानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ PI नरेंद्र पाटील आणि त्यांचे सर्व इतर PI क्राईम PI यांनी व त्यांची जी DB टीम आहे त्याचे API मुंडे यांनी सखोल तपास करून गुप्त बातमीद्वारे माहिती घेऊन त्याच्यामध्ये एक आरोपीला अटक केलेला आहे। त्या आरोपीचं नाव आहे गणेश प्रभाकर शिंदे। याला दिनांक 11/12/2021 रोजी अटक करून त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याचे इतर साथीदार सिकंदर उर्फ किरण रमणीक शाह व मुन्ना याच्या साथीनं बाजारपेठ हद्दीमध्ये दिवसा व रात्री अशा विविध 4 घरफोड्या या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत। याच्यामध्ये जवळजवळ या 4 घरफोड्याच्या अंतर्गत 2,25,000 किमतीचा मुद्देमाल म्हणजे सोनं त्या ठिकाणी जवळजवळ 15 तोळं सोनं या ठिकाणी आम्ही रिकवर केलेलं आहे आणि याचा पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहर के तहसील पुलिस स्टेशन के तहत नायलॉन मांजा जब्ती की बड़ी कार्रवाई को पुलिस ने अंजाम देते हुए करीब 3 लाख का नायलॉन मांजा जब्त किया है। पुलिस विभाग से जानकारी मिली है कि ट्रांसपोर्ट के जरिए नायलॉन मांजा शहरों में बेचने के लिए लाया गया था, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने नायलॉन मांजा जब्त किया है। मकर संक्रांति के पर्व को देखते हुए आए दिन नायलॉन मांजा के पकड़े जाने की खबर सामने आ रही है। 3 दिन में ये तीसरी कार्रवाई है जब पुलिस ने नायलॉन मांजा जब्त किया है। इस बार नागपुर तहसील पुलिस ने 3 लाख का नायलॉन मांजा जब्त कर बड़ी कार्रवाई की है। DCP गजानन राजमाने ने बताया कि नायलॉन मांजे पर पाबंदी के बावजूद व्यापारी थोड़े मुनाफे के लिए ऐसा कदम उठा रहे हैं, जबकि जानलेवा घातक मांजे के दुष्परिणाम कितने घातक हो सकते हैं ये पिछले दिनों हमने देख लिया है। ऐसे में जो नायलॉन मांजा का उपयोग करेंगे उनके खिलाफ भी पुलिस कार्रवाई करेगी, ऐसे चेतावनी DCP राजमाने ने दी है। वहीं उन्होंने जनता से नायलॉन मांजा न खरीदने की अपील भी की है। आज 3 लाख के ऊपर मुद्देमाल है नायलॉन मांजा का, जो जब्ती किया है तहसील पुलिस थाने की टीम ने। अवैध तरीके से ये ट्रांसपोर्ट हो रहा था और यहाँ तहसील हद्दी में मार्केट प्लेस है, वहाँ वो बिकने वाला था। तो उसके ऊपर जो गोपनीय माहिती मिली हमारे टीम को, तो उन्होंने उसके ऊपर कार्रवाई की है, माल जब्त किया है। इसमें गुना दाखिल होने की प्रोसीजर शुरू है, कार्रवाई हो रही है। सर, ये जो माल था जो काशी लेके आ रहे थे, और कौन आरोपी है? ये जो ट्रांसपोर्ट कर रहे थे, ट्रांसपोर्ट नागपुर ही आ रहा था और नागपुर में अलग अलग रिटेलर है, उनको बेच कर वहाँ से फिर जो एंड यूज़र है उनके पास वो जाता था। तो वो माहिती मिली थी, वो माहिती के अनुसार ताबे में लिया है और आगे की कार्रवाई शुरू है। सर, यूनिट फोन इसके आगे भी, इसके पहले भी यानी कार्रवाई की है नायलॉन मांजे के ऊपर, तो आप लोगों के क्या बताऊँगे, संदेश क्या दूंगे? सर, व्यापारी लोगों तरह तो माल नहीं, ये नायलॉन मांजा जो है कि वो पतंग काइट के लिए लोग यूज़ करते हैं, लेकिन ये हानिकारक है। ये ऑनरेबल हाईकोर्ट ने हमें आदेश दिए हैं, ये प्रतिबंधक किया हुआ ये नायलॉन मांजा है, जिससे अनेक लोगों की जाने गई है, अनेक प्राणियों की जाने गई है। तो ये यूज़ नहीं होना चाहिए, नहीं करना चाहिए। देखो, हम जो भी फेस्टिवल है उत्साह के साथ हमें सेलिब्रेट करना चाहिए, लेकिन ऐसा सेलिब्रेशन न हो कि हमारे सेलिब्रेशन से कि किसी के जीवन में दुख आ जाए। तो ये ध्यान में रखकर हमें हर एक फेस्टिवल सेलिब्रेट करना चाहिए। और नायलॉन मांजा ऐसी चीज़ है कि पिछले साल भी हमने देखा है कि कई के जीवन में इस अनहोनी हुई थी, तो जो नहीं होनी चाहिए। तो ये बचाने के लिए हम शुरू से ही डटे हुए हैं,
और एक को भी हम नायलॉन मांजा है वो यूज करने नहीं देंगे। तो प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही, आपसे कल फिर मुलाकात होगी, तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज। नमस्कार।